नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर आरोग्य विभागाच्या परीक्षेचा निर्णय मित्रांनो महिनाभरामध्ये होणार आहे जी न्यूज मित्रांनो आलेली आहे तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी मी देतोय पुण्यनगरी वृत्ताची मित्रांनो आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी घेतली दखल वीस महिन्यापासून परीक्षा मित्रांनो ह्या रखडलेल्या आहेत गटकं आणि डच्या तुम्हाला माहीत असेल तर मित्रांनो काय निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आपण पाहूयात काय याच्यामध्ये माहिती दिली राज्याच्या आरोग्य विभागाच्या गटक ड संवर्गाच्या परीक्षा गैरप्रकारामुळे रद्द करण्यात आल्या होत्या तब्बल मित्रांनो सहा हजार दोनशे पाच पदांसाठी एकूण आठ लाख सहासष्ट हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले त्यानंतर लवकरच ही परीक्षा घेण्याची घोषणा तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली होती मात्र वीस महिन्यांपासून ही परीक्षा रखडलेली मित्रांनो याबाबत दैनिक पुण्यनगरी वृत्त प्रकाशित होताच राज्याचे विद्यमान आरोग्यमंत्री प्राध्यापक तानाजी सावंत यांनी दखल घेतली आहे त्या महिन्याभरामध्ये सर्व आढावा घेऊन परीक्षेचे नियोजन जाहीर करणार असल्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलेले मित्रांनो तर आरोग्य विभागातील भरती रखडल्याबाबत दैनिक पुण्यनगरीने सव्वीस जूनच्या अंकामध्ये ही बातमी प्रसिद्ध केली होती वीस महिन्यात राज्यभरातील आठ लाखांहून अधिक विद्यार्थी चिंतेत आहेत त्यांच्याच नाराजीचे वातावरण असल्याचे त्यात म्हटले होते याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विचारले असता मित्रांनो त्यांना विचारले असता महिनाभरामध्ये परीक्षेचे नव्याने नियोजन करण्यात येईल आणि ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी अर्ज केला आहे त्यांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही मात्र ज्यांनी यापूर्वी अर्ज केलेला नव्हता त्यांना या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा देणार असल्याचे तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले आरोग्य विभाग गटनीय मित्रांनो जागा किती आहेत पहा गट क मध्ये दोन हजार सातशे एकोणचाळीस जागा आहेत गट ड मध्ये तीन हजार चारशे सहासष्ट जागा आहेत जी की मित्रांनो सर्वची सर्व पदं जवळपास दहावी पासवरती भरली जातात त्यानंतर एकूण जागा जर पाहिल्या तर सहा हजार दोनशे पाच जागा आहेत मित्रांनो अर्ज केलेले एकूण विद्यार्थी जुनी जे आहेत आठ लाख सहासष्ट हजारांपेक्षा जास्त अर्ज आलेले होते तर मित्रांनो नव्याने अर्ज जे आहेत जुन्या विद्यार्थ्यांना करायची गरज नाही आहे नवीन जे विद्यार्थी असणार आहेत त्यांना देखील मित्रांनो यामध्ये संधी दिली जाणार आहे तर यामध्ये मित्रांनो जागा देखील वाढू शकतात कारण की खूप दिवस झालं ही भरती झालेली नाही आहे याचा एक जी आर आलेला होता मित्रांनो मागं फक्त की टी सी एस मार्फत मित्रांनो ही परीक्षा घेतली जाणार आहे टी सी एस कंपनीची निवड करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे आणि याची जी समिती असते मित्रांनो तीही देखील स्थापन करण्यासाठीचा सा जी आर आलेला होता त्यानंतर मित्रांनो कुठलीच याची अपडेट आलेली नव्हती परंतु आजच्या तारखेची ही अपडेट आलेली आहे की मित्रांनो या ठिकाणी सांगितलं जाते की महिनाभरामध्ये ही सर्व मित्रांनो निर्णय घेऊन जाहिरात जे आहेत त्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत तर पाहूयात मित्रांनो आता याबद्दल काय अपडेट येत आहे का, ये का किंवा जाहिरातीबद्दल जसं काय अपडेट येईल मित्रांनो या निर्णयानुसार तसं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर शेअर केलं जाईल त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा इतर भरतीचे मित्रांनो अर्ज सुरू झालेले जसं की तलाठी भरती त्यासाठी देखील तुम्ही मित्रांनो अर्ज तुम करू शकता त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो ही आरोग्य विभाग पदभरतीबद्दलचं महत्त्वाचं आजच्या तारखेचं अपडेट होतं मित्रांनो तुम्हाला आरोग्य भरतीचा अभ्यास करायचा आहे त्यासाठी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी तांत्रिक माहितीचा सखोल व परिपूर्ण पूर्ण खजिना असलेले हे पुस्तक विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेलं आहे हे पुस्तक म्हणजे मित्रांनो तुम्ही जिल्हा परिषद आरोग्य विभाग पदभरती असेल त्याचबरोबर आरोग्य विभागाची गटक ड असल आरोग्य विभागामधील मित्रांनो सर्वच्या सर्व संवर्गासाठी हे पुस्तक तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो विजयपद पब्लिकेशन पुणे यांचं हे पुस्तक आहे ज्यामध्ये दोन हजार एकवीस ते दोन हजार अकरा असे सर्व प्रश्न यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील दोन हजार एकवीस व बावीसमधले हे प्रश्न आहेत त्याचबरोबर पाच हजार प्लस हटके वनलायनर स्वरूपामध्ये प्रश्न देखील मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतील आणि मोफत मित्रांनो तुम्हाला पाच सराव पेपर देखील याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत तर हे पुस्तक जे आहे मित्रांनो प्रत्येक बुकस्टोअरमध्ये प्रसिद्ध झालेलं आहे बेस्ट शेलर आहे मित्रांनो ग्रुप सी आणि डीच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पुस्तक तुम्ही कुठल्याही पदाच्या पदभरतीच्या तयारीसाठी यूज करू शकता तर मित्रांनो हे मला ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे पाहायला भेटेल धन्यवाद